आज आपण या व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात ट्रायने देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी दिली आहे. त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. मोबाईल फोन न वापरता एक दिवस राहून दाखवा असे सध्याच्या काळात सांगितले तर बहुतांश लोक ते शक्य असल्याचे मान्य करतील. कारण आजच्या या डिजिटल युगात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच मोबाईल फोन हे अत्यावश्यक बनले आहे. अशातच केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात ट्रायने देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांच्या हितासाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेक बनावट आणि फसवणूक करणार कॉल आणि मेसेज म्हणजेच SMS चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा फेक व बनावट फोन कॉल्स आणि मेसेज मुळे अनेक मोबाईल वापरकर्त्यांना हजारो लाखो रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कॉलिंग SMS बाबतच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायने फेक बनावट कॉल त्रासदायक कॉल मेसेज धोका थांबवण्यासाठी एक नवीन नियम बनवला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सेवा प्रदात्यांना जसे की बँका, ट्रेडिंग कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, फायनान्स कंपन्या, रिअल इस्टेट कंपन्या, मार्केटिंग कंपन्या यांना आता कॉल मेसेज करण्यासाठी मोबाईल वापरकर्त्यांची म्हणजेच ग्राहकांची संमती घ्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्राहक केवळ प्रमोशनल कॉल्स म्हणजे जाहिरात कॉल्स आणि SMS प्राप्त करण्यासाठी आपली संमती नोंदवू शकतील असे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे ट्रायने म्हटले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे प्रमोशन म्हणजे जाहिरात कॉलची वेगळी ओळख असेल. एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया यासारख्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना संमती मागणारे मेसेज पाठवण्यासाठी 1-2-7 ने सुरू होणारा कॉमन शॉर्ट कोड वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. आता रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि BSNL सारख्या दूरसंचार कंपन्या बँकिंग सेवा व मार्केटिंगसाठी स्वतंत्र क्रमांक जारी केले जातील. यामुळे मोबाईल युजर्सना म्हणजे मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना बँकिंग आणि प्रमोशनल कॉल्स आणि इतर फेक बनावट व फसवणूक करणारे कॉल्स सहज ओळखता येतील. त्यामुळे फसवणुकीच्या घटना तर टाळता येतीलच, याशिवाय मोबाईल धारकांचा मनस्ताप देखील कमी होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या गुरुवार पासून म्हणजेच गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पासून तुमच्या मोबाईल फोनवर त्रासदायक बनावट फेक व फसवणूक करणारे कॉल्स व मेसेज येणार नाहीत. देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी स्पॅम कॉल्स मेसेज रोखण्यासाठी त्यांच्या सिस्टीम मध्ये एक फिल्टर लावणार आहेत. या AI च्या मदतीने फेक बनावट कॉल्स स्पॅम मेसेज नेटवर्कवरच ब्लॉक होतील असा कंपन्यांचा दावा आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने AI चा वापर सुरू केला आहे. त्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांना योग्य ती यंत्रणा उभारून 1 मे पर्यंतच फेक बनावट फसवणूक करणारे मेसेज कॉल बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दूरसंचार कंपन्यांनी 1 मे पर्यंत आवश्यक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच योग्य ती यंत्रणा उभारू न शकल्यामुळे त्यांना 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत येत्या गुरुवारी 30 नोव्हेंबर 2023 रोजी संपणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.